खरतर राज्यातल्या काही कोविड रुग्णालयातली अवस्था आणि अनास्था पाहून रुग्ण पळून गेले तर कुठे अव्वाच्या सव्वा बिल पाहून रुग्णांचे डोळे पांढरे झाले. पण अंबरनाथच्या कोविड रुग्णालयानं खासगी डॉक्टर्स आणि नुकतीच वैद्यकीय पदवी मिळवलेल्या तरुणांच्या साथीनं आशादायी चित्र निर्माण केलंय. एका महिन्यात 2 मृत्यू आणि रुग्ण बरे होण्याचं प्रमाण 85% अधिक. हे आशादायी चित्र आहे अंबरनाथ पालिकेच्या दंत महाविद्यालयात सुरू केलेल्या कोविड रुग्णालयाचं. नगरपालिका संचालित करत असलेलं राज्यातलं हे एकमेव कोविड रुग्णालय. अंबरनाथमधले 169 खासगी डॉक्टर्स रोटेशननुसार इथे सेवा देत आहेत. दर आठवड्याला 10 खासगी डॉक्टर्स 3 शिफ्टमध्ये काम करतात. शहरातले 7 सर्जन ऑन कॉल उपलब्ध आहेत. एवढंच नाही तर मुंबईतल्या श्रीमती के जी मित्तल आयुर्वेदिक महाविद्यालय आणि चिंचवडच्या लोकमान्य मेडिकल महाविद्यालयातून नुकतीच वैद्यकीय पदवी मिळवलेले 56 डॉक्टर्सही इथे सेवा देत आहेत. पेशंटची केअर ही 24/7 घेतल्यामुळं पेशंटचा डिस्चार्ज रेट जो होता तो पूर्वीचा कमी होता तो आता एकदम वाढून आपला 80% जास्त झाला आहे. आणि व्यक्तिगत हा अंबरनाथचा रेट मी सांगतोय आपल्याला की 2580 पेशंटपैकी 81% पेशंट डिस्चार्ज झालेत. वैयक्तिक ह्या डेंटल हॉस्पिटलचा जर डिस्चार्ज रेट आपण काढला तर तो निश्चितच 85%पेक्षा जास्त आहे. आणि त्याला कारण हे सगळं डॉक्टरांचं एकत्रित असलेलं टीमवर्क आहे आणि यांचं परिश्रम आहे. इथलं जे प्रशासन आहे, ॲक्च्युली CO साहेब असतील, नोडल ऑफिसर असतील, प्रशासक असतील, त्यांचं इतकं कोऑपरेशन आहे की आम्ही मध्ये काही कमतरता असेल सर साहेब आम्हाला हे पाहिजे दुसऱ्या दिवशी तयार असतात. प्रत्येक वॉर्डात सौम्य आवाजात FM रेडिओ, पहिल्या मजल्यावर विरंगुळा केंद्र उभारले, रुग्णांसाठी कॅरम टीव्हीची व्यवस्थाही केली. खानपानाचीही योग्य सोय आहे. एकदम फर्स्ट क्लास ट्रीटमेंट आहे, झूठ नाही बोलूंगा. अच्छा आहे, जो आहे अच्छा आहे. खाना पिना नाश्ता पाणी सब गरम पाणी होणे सब फर्स्ट क्लास. असं काम एकट्यानं होत नाही, त्यासाठी टीमवर्क आणि प्रशासकीय इच्छाशक्ती ही तितकीच आवश्यक असते. हे रुग्णालय म्हणजे राज्यासाठी आदर्श म्हणावं लागेल. अंबरनाथहून चंद्रशेखर भुयारसह ब्युरो रिपोर्ट, झी मीडिया, मुंबई.